राहुरी आणि नेवासा या दोन तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या पानेगाव मांजरी येथे नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याने 9 नोव्हेंबर रोजी वाळू ठेकेदार आणि ग्रामस्थ समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। तर नदीपात्रातून वाळूचा एक खडाही उचलू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। नेवासा तालुक्यातील गट नंबर 298 मधील माती मिश्रित वाळू उचलण्याचा ठेका अशोक बाजीराव सातपुते यांनी घेतला असून ते माती मिश्रित वाळू उपसा करीत आहेत। परंतु पानेगाव मांजरी येथील नागरिकांनी काही वर्षांपूर्वी ग्रामसभा घेऊन वाळू उपसा पूर्णपणे बंद केला आहे। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पेटवून दिली होती। मागील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने पोलीस बंदोबस्त घेऊन वाळू उपसा सुरू ठेवला आहे। परंतु ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सदर वाळू ठेकेदार हे ठेका घेतलेल्या गट नंबर 298 चा वाळू उपसा करतात आणि रात्रीच्या वेळी नदीपात्रातून बेकायदेशीर पोकलनच्या सहाय्याने वाळू उत्खनन करून शासनाची फसवणूक करत आहेत। नदीपात्रात ग्रामस्थ आणि वाळू ठेकेदारांमध्ये वाद सुरू असताना सोने पोलीस ठाण्याचे PSI किरण शिंदे हे घटनास्थळी आले आणि नागरिकांशी चर्चा सुरू केली। यावेळी काही तरुणांनी मोबाईलवर रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली। यावेळी शिंदे म्हणाले की मी तुम्हाला रेकॉर्डिंगची परवानगी दिलेली नाहीये, मोबाईल बंद करा अशी धमकी देखील दिली। तसेच यावेळी पत्रकार नवगिरे, संतोष जाधव आणि C24 वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मनोज साळवे हे वृत्त संकलन करण्यासाठी घटनास्थळी हजर होते। साळवे हे कॅमेऱ्यातून घटनेचे चित्रण करत असताना PSI शिंदे यांनी कॅमेरा बंद करण्याची धमकी दिली। तुम्हाला येथे येऊन बातमी घेण्याचा अधिकार आहे का असा दम भरला। वास्तविक पाहता सदर घटनेच्या ठिकाणी तहसीलदार यांनी येऊन घटनेची माहिती घेणे गरजेचे होते। सदर ठिकाणी PSI शिंदे हे आले कसे, घटनास्थळी त्यांना कोणी पाठवले, वाळू ठेकेदार आणि पोलीस प्रशासनाचे काही हितसंबंध आहेत का, याबाबत परिसरात मोठी चर्चा सुरू आहे। रेकॉर्डिंग नका करू, मी परवानगी नाही दिली तुम्हाला रेकॉर्डिंग करायला। माती काढून वाळू दोन्ही पण आहे सर, दोन्ही पण आहे आमच्या हाती ते पाणीगावचे। बंद करा रेकॉर्डिंग, तीनच्या हद्द पलीकडे आणि आमच्या हद्द अलीकडे। मी जयवंत गुरुदेव उपसरपंच ग्रामपंचायत पाणीगाव, आज या ठिकाणी हा जो वाळूचा आणि रस्त्याचा प्रश्न उपस्थित झाला त्याबद्दल सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमले होते आणि सर्व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दोन्ही बाजूचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे। सदर या वाळू उत्खनन जे चालू आहे हे जंगले यांच्या खाजगी क्षेत्रातून चालू आहे आणि त्यांचा जो स्वतःचा खाजगी प्रश्न आहे त्यांनी कलेक्टरकडून परवानगी घेतलेली आहे। आमचा दोन्ही मांजरी आणि पाणेगाव दोन्ही ग्रामस्थांचा नदीतील वाळू उचलण्यास प्रखर विरोध आहे आणि नदीतून आम्ही एक खडाही सुद्धा उचलू दिला जाणार नाही आणि या दोन्ही गावच्या ग्रामसभेचा दोन्ही गावची वाळू उचलण्याचा नदीतील वाळू उचलण्याकरता ठराव आहे आणि आमच्या हायकोर्टात या ठिकाणी भांडणं पण चालू आहेत, त्याच्याशी आम्ही लढत आहोत। आम्ही दोन्ही गावचे ग्रामस्थ नदीतील वाळू या ठिकाणी खडा सुद्धा हलू देणार नाही, परंतु या ठिकाणी कलेक्टर आणि या तहसीलदार यांच्या आदेशानवे किंवा परवानगीने जो काय खाजगी क्षेत्राचा जो चालू आहे त्याला आमच्या सर्व ग्रामस्थांचा नाविलाज आहे एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द शेतात। माझं नाव बंडा सरबाजी बाजकर, माझे ग्रामपंचायत सदस्य मांजरी। गुड्डे डॉक्टरने आज सविस्तर माहिती दिली पण खाजगी उपसा चालू आहे, यांनी परवानगी वगैरे घेतली हे बरोबर आहे, पण हे जी खाजगी वाहतूक जे करतात ती रात्री वाहतूक करतात आणि या विटाची वगैरे मातीची उचल करतात ते, पण रात्री ह्या नदीपात्रातून वाळू उपसा केला जातो, याला बेकायदेशीर वाळू उपसा केला जातो, याला प्रखर आमचा विरोध आहे आणि याचे कागदपत्र मी तहसीलदारकडे देणार आहे आणि काय जो निर्णय होईल ते त्यांनी त्या एक झटपट निर्णय घ्यावा हीच सगळ्या ग्रामस्थांची मांजरी ग्रामस्थांची मागणी आहे। मी जनाब धंदगडू गागरे, ही दिलेल्या परवानगीनुसार ही साऊथ खोटी आहे, आमची जमीन होऊन जाऊ शकते या दिलेल्या परवानगीनुसार। नदी पात्राला खेटून उपसा चालू आहे, तहसीलदार साहेबांनी जी परवानगी दिली त्यांनी आम्हाला जमिनीची काय दुरावस्था होईल हे त्यांनी पाणी करून घ्यावा, एवढेच माझे दोन शब्द सांगतो। मी शहाजी राधाकृष्ण विटनोर मांजरी, या
पानेगाव आदीतून गट नंबर 298 मधून जो खासगी उपसा आहे पण त्याला प्रांतनी रस्ता जाने रस्ता त्या क्षेत्रात जाण्याकरता रस्ता आहे पण रस्ता हा नदीतून मग तहसीलदारांनी आणि प्रांत साहेबांनी नदीतून परमिशन दिलेली का आणि त्या खासगीच्या नावाखाली मुळा नदीतून वाळू उपसा होत आहे याची शासनाने दखल घ्यावी प्रांत महसूलच्या अधिकाऱ्यांनी प्रशासन पोलीस प्रशासन हे हप्ते घेऊन इथून वाळू वाहतूक करून देत आहे पण खासगीच्या नावाखाली मुळा नदी पात्रातून वाळू वाहत आहे प्रत्यक्षात सी 24 तासासाठी मनोज साळवे राहुरी।